अस्सलाम वालेकुम, मैं सबिया हुसैन शेख, आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। मुंबई के शाहूनगर पुलिस स्टेशन के एपीआई अमूल कुलकर्णी की आज अपने ही घर के बाथरूम में बेहोशी के हालत में मिलने के बाद साइन हॉस्पिटल में एडमिट करने से पहले ही उनकी मौत हो गई। बताया जा रहा है कि एपीआई अमूल कुलकर्णी सर्दी और बुखार से बीमार थे और अपने ही घर ही में थे। 13 मई को उन्होंने कोरोना टेस्ट करवाया था जिसकी रिपोर्ट आज पॉजिटिव आई है। शाहूनगर पुलिस स्टेशन में तैनात कुलकर्णी की मौत होने के बाद आज महाराष्ट्र के गृह मंत्री अनिल देशमुख ने शाहूनगर पुलिस स्टेशन का दौरा किया, तो क्या कहा आप सुनिए। ऐसा है कि अतिशय दुखाची गोष्ट है कि आमच्या शाहूनगर पुलिस स्टेशन चे एक अतिशय तरुण अधिकारी, त्यांचं वय जवळजवळ 32 वर्षाचं होतं, असे श्री अमोलजी कुलकर्णी यांचं दुःखद निधन त्या निमित्तानं झालेलं आहे। अतिशय दुर्दैवाची घटना आहे। आपल्याला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्राचा संपूर्ण, मुंबईचा संपूर्ण पोलीस फोर्स, महाराष्ट्राचा संपूर्ण पोलीस, आमचे पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ज्या पद्धतीनं या कोरोनाच्या लढाईमध्ये लढत आहेत याची आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला कल्पना आहे। त्याच्यामध्ये अनेक आमच्या पोलिसांचे जीवसुद्धा त्यांनी त्यांना प्राणसुद्धा त्यामध्ये गेलेले आहेत। आपला जीव धोक्यात घालून ही सर्व मंडळी 24 तास त्यांनी त्यांना काम करते आहे, कारण की लढाई आपल्याला जिंकायची आहे। आणि ज्या पद्धतीनं आमचे जे पोलीस ज्यांचा ज्यांचे प्राण याच्यामध्ये गेले त्या लढाईमध्ये, त्यांच्यासाठी राज्य शासनाने त्यांना सहकार्य म्हणून, मदत म्हणून 50 लाख रुपयाची मदत, त्याचबरोबर पोलीस वेलफेअर फंडातनं 10 लाख रुपये आणि इन्शुरन्सचे, ॲक्सिस बँकेचे 5 लाख, अशा पद्धतीने त्यांना आर्थिक मदतसुद्धा राज्य शासन देणार आहे। त्याचबरोबर त्यांच्या घरच्या नोकरीसुद्धा त्यांना राज्य शासन देणार आहे। पण असं आहे, शेवटी प्राण गेल्यानंतर किती मदत केली तर ती तो कमीच असते। तरी पण आमच्या पोलीस जो फोर्स आहे महाराष्ट्राचा, तो पोलीस फोर्स आहे मुंबईचा, त्याच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र शासन आहे, त्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्राची जनता। ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पोलिसांवर हल्ले झालेले आहेत त्या त्या ठिकाणी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची दखल घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई त्यांनी त्यांना पोलिसांच्या माध्यमातून केलेली आहे। जवळजवळ 800 जवळपास अशा लोकांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई त्यांनी त्यांना पोलीस खात्याच्या माध्यमातून करून, जेणेकरून कुणाची पुढील काळामध्ये हिंमत झाली नाही पाहिजे की पोलिसांवर हात उभा राहील। सर, पोलिसांवर ताण आहे, पॅरा फोर्सेस मागवले, म्हणजे महाराष्ट्रात पॅरा फोर्सेस आलेले आहेत असं कळत आहे, आपणही काही भागांना व्हिजिट करणार आहोत या फोर्सेस, तर त्याबद्दल काय सांगा। असं आहे की गेल्या 50-55 दिवसापासून ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणा काम करते आहे त्यांच्यावरही ताण आहे, त्यांनाही थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये त्यांना थोडी विश्रांती मिळावून आम्ही केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, जे केंद्रातले पोलीस दलाचे जे आहेत त्यामध्ये 20 कंपन्यांची आम्ही मागणी केली होती। त्यातले त्यांचं काही दल महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आवश्यकता पडेल, आम्ही मुंबईला दिले आहेत, पुण्याला दिले आहेत, मालेगाव, अमरावती अशा अनेक ठिकाणी आम्ही त्यांना तिथे पाठवलेलं आहे। आणि जेणेकरून थोड्या प्रमाणात तरी काही आमच्या पोलिसांना थोडी विश्रांती मिळावी या दृष्टीनं आम्ही उपाययोजना केलेल्या आहेत। पण एक सांगतो की ज्या पद्धतीनं आमची पोलीस यंत्रणा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करते आहे, स्वतःचा प्राण धोक्यात घालून, त्याच्यामुळे पोलीस यंत्रणेबरोबर आमच्या खांद्याला खांदे लावून डॉक्टर्स आहे, नर्सेस आहे, बाकी यंत्रणासुद्धा आहेत। त्याच्यामुळे या लढाईमध्ये मी आपल्याला एवढं सांगतो की कठीण लढाई आहे, पण कठीण लढाई असली तरी ज्या एकत्रितपणे सर्व मंडळी काम करत आहेत, पूर्ण यंत्रणा काम करते आहेत, 100% या लढाईमध्ये आपण जिंकू अशा पद्धतीची खात्री सुद्धा मी आपल्याला। आपने सुना, इस दौरान उन्होंने कोरोना से लड़ने के अहम भूमिका निभाने वाले पुलिस कर्मियों की तारीफ की, उनका हौसला बढ़ाया और एपीआई अमूल कुलकर्णी की मौत पर अफसोस जाहिर किया। साथ ही उन्होंने ये भी कहा कि कोरोना से मरने वाले पुलिस कर्मियों को 50 लाख रुपए की मदद की जाएगी। उसके साथ उन्होंने ये भी कहा, महाराष्ट्र में पुलिस वालों के साथ मारपीट करने वालों को बख्शा नहीं जाएगा, उन पर कड़ी कार्रवाई की जाएगी।
अब तक पुलिस पर हमला करने वाले 800 लोगों पर केस दर्ज किया गया है और उन पर कानूनी कार्रवाई की जा रही है। तो तमाम खबरों को देखने के लिए देखते रहिए प्रहार टाइम्स। ताजा तरीन खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन दबाना ना भूलें। अगर आप Facebook पर देखते हैं तो हमारे पेज को लाइक करें।